जिल्ह्यातील कोरोना विषाणूच्या आजाराशी संबंधित व्यक्तींबाबत माहिती पुढील प्रमाणे आहे. आतापर्यंत होम क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींची संख्या 4637, 14 दिवसाचा कालावधी पूर्ण झालेल्या व्यक्तींची संख्या 2433, व अद्याप होम क्वारंटाईनमध्ये असलेल्या व्यक्तींची संख्या 2204. इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये आतापर्यंत 2256 व्यक्तींना ठेवण्यात आले होते, त्यापैकी 1431 व्यक्तींचा कालावधी पूर्ण झालेला आहे. अद्यापही इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये 825 व्यक्ती आहेत. जिल्ह्यातील आयसोलेशन वॉर्डमधील रुग्णांची माहिती पुढील प्रमाणे आहे. आतापर्यंत एकूण तपासणी केलेल्या व्यक्तींची संख्या 1973, आतापर्यंत प्राप्त झालेल्या अहवालांची संख्या 1674, अद्यापही 299 अहवाल प्रलंबित आहेत. आजपर्यंत प्राप्त झालेल्या 1674 अहवालापैकी 1560 व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आलेला आहे, 114 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. काल हा आकडा 111 होता, त्यात आज 3 भर पडली आहे, म्हणजेच आज नव्याने 3 पॉझिटिव्ह रुग्ण सोलापूरमध्ये सापडलेले आहेत. आज जे 3 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत, त्यांची थोडक्यात वर्गवारी खालीलप्रमाणे आहे. एक रुग्ण हा गवळी वस्ती आकाशवाणी रोड परिसरातील असून सारी प्रवर्गातील आहे. त्याचप्रमाणे पोलीस मुख्यालय परिसरातील 2 व्यक्ती असून हे सुद्धा सारी प्रवर्गातील आहे. सोलापूर जिल्ह्यात आजपर्यंत 114 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत, त्यापैकी 6 व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे. अद्यापही रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांची संख्या 98 आहे. आतापर्यंत रुग्णालयातून 10 व्यक्ती बरे होऊन घरी गेलेले आहेत. आज 32 अहवाल प्राप्त झालेले आहेत, त्यापैकी 29 अहवाल हे निगेटिव्ह आलेले आहेत व 3 अहवाल हे पॉझिटिव्ह आलेले आहेत. आज इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमधून केगाव येथून 44 व्यक्तींना त्यांचा 14 दिवसाचा कालावधी पूर्ण झाल्यामुळे घरी सोडण्यात आलेले आहे. सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विविध व्यक्तींची कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अंतर्गत तपासणी करण्यात आली होती, त्याची थोडक्यात माहिती पुढील प्रमाणे आहे. तालुका सोंगाला येथील घेरडी परिसरातील 19 हाय रिस्क व्यक्ती शोधण्यात आले होते, त्यांची सगळ्यांची तपासणी करण्यात आली आहे व सर्व 19 व्यक्तींचे अहवाल हे निगेटिव्ह आलेले आहेत, परंतु अद्यापही 18 व्यक्तींना होम क्वारंटाईन ठेवण्यात आले आहे. मोहोळ तालुक्यातील पेटूर परिसरातील 64 व्यक्तींची तपासणी करण्यात आली होती, त्यात 16 मोहोळचे व 48 पंढरपूरचे व्यक्ती होते. या सर्व 64 व्यक्तींचे अहवाल हे निगेटिव्ह आलेले आहेत व अद्यापही 14 व्यक्ती हे होम क्वारंटाईन ठेवण्यात आलेले आहेत. अकोलकोट तालुक्यातील चपळगाव परिसरातील 78 व्यक्तींची तपासणी करण्यात आली होती, या सर्व व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत.